आता उदाहरणादाखल आपण एक चार क्लिप्स इम्पोर्ट करू. या चारही क्लिप्स एज्युकेशनलच आहेत आणि ज्योमेट्रिक शेप्स सॉलिड शेप्स दाखवणारे आहेत. तर आपण त्या इम्पोर्ट करूया. मी ड्रॅग ड्रॉप या पद्धतीने त्या इम्पोर्ट करतोय. तुम्ही राईट क्लिक इम्पोर्ट याही पद्धतीने इम्पोर्ट करू शकता. ह्या मी इम्पोर्ट केल्यानंतर ते त्या इथे दाखवत आहे. आणि आता आपण एक एक क्लिप बघूयात. साधारणतः आपण बघितलं तर शेवटची जी क्लिप असते ती सगळ्यात आधी रेकॉर्ड झालेली असते आणि सगळ्यात पहिली जी क्लिप असते ती सगळ्यात शेवट रेकॉर्ड झाली म्हणजे अगदी लेटेस्ट असते. तर ही सगळ्यात पहिली आणि ही सगळ्यात लेटेस्ट म्हणजे शेवटची रेकॉर्ड झालेली म्हणजे हे आपली व्हिडिओची सुरुवात आहे आणि ही शेवट आहे. तर आपण या क्लिप्स एक एक करून आधी पाहूया आणि त्यानंतर ठरवूयात की कुठल्या कशा वापरायच्या ते. आता एक ह्याच्यामध्ये लक्षात आलेली चूक म्हणजे हा व्हिडिओ आडवा झालेला नाहीये, हा उभाच शूट झालाय. जरी तो कॅमेरा आडवा धरलेला असला तरी ऑटो रोटेट न झाल्यामुळं हे झालेलं आहे. ही नेहमी बऱ्याच जणांचं होतं आणि आडवे रेकॉर्ड करायचे असतात व्हिडिओ पण उभे रेकॉर्ड होतात आणि मग काय करायचा हा प्रश्न येतो. तर ते मी तुम्हाला या उदाहरणातून दाखवणार आहे. तर हा टायटल क्रिएटिव्ह पद्धतीने तयार केलेला सुरुवातीचा इंट्रोडक्शन असलेला व्हिडिओ आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये काय दाखवलंय बघूया. ह्याच्यामध्ये सर्व ऑब्जेक्ट्सची माहिती दिलेली आहे. ह्याच्यात सुद्धा टायटलिंग बघा कसं क्रिएटिव्ह पद्धतीने केलंय की शूट करत असतानाच व्हिडिओ पॉज करायचा, नावाची एक चिठ्ठी वर ठेवायची, अनपॉज करायचं म्हणजे ती चिठ्ठी अपियर झाल्यासारखं दिसतं. अशा पद्धतीने टायटलिंग करू शकता तुम्ही. पण आता तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये पण टायटलिंग होऊ शकतं. तर ही आहे सॉलिड शेप्सची इंट्रोडक्शन. मग त्यानंतर यापुढे इथून पुढे आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की म्हणजे मी एडिटर आहे त्यामुळे मला सांगण्यात आलं आहे पण तुम्ही स्वतः टीचर असल्यामुळे तुम्हाला माहीत असेल की यापुढे काय चुकलंय काय नाही चुकलंय. यापुढे आपल्याला दुसरी क्लिप ॲड करायची आहे. ती ही क्लिप आहे. ती बरोबर आहे आणि ही क्लिप संपते इथे सिलेंडरच्या इथे. आणि त्यानंतर परत एकदा चुकीच्या पद्धतीने रेकॉर्ड झालाय म्हणजे आडवा होण्याऐवजी उभा झालेला आहे व्हिडिओ, तो आपल्याला ऍड करायचा आहे. आता ह्या चार व्हिडिओच्या अलीकडे सुरुवातीला आपल्याला काही एक टायटल द्यावं लागेल, कुठल्या तरी शाळेचं नाव किंवा काय. तर ते टायटलही आपण देणार आहोत. या चार व्हिडिओजच्या मध्ये आपल्याला ट्रान्झिशन देता येतील, त्या ट्रान्झिशन देणार आहोत. आणि सुरुवातीला जेव्हा आपलं टायटल येत असेल त्यावेळेला एक छोटीशी ऑडिओ क्लिप आपण ऍड करणार आहोत. म्हणजे आपण ऑडिओ, इमेज आणि व्हिडिओ या तिन्ही फॉर्मॅटशी काम करणार आहोत. आपण सुरू करूया. पहिल्यांदा मी सुरू करताना इथे आपला पहिला जो ट्रॅक आहे तो इथे कुठल्याही कन्व्हिनियंट ट्रॅकवरती घ्या, तो इथे मी प्लेस केला आहे सगळ्यात सुरुवातीला आणि त्याच्या सीक पाशी पहिल्या फ्रेम पाशी येऊन थांबलोय. ज्या वेळेला आपण ह्या अशा सॉफ्टवेअरमध्ये काम करत असतो त्यावेळेला पहिल्यांदा एक करायचं ते म्हणजे फाईल सेव्ह करायची. जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट इम्पोर्ट करून प्रोजेक्ट लावायला सुरुवात करता त्यावेळेला पहिल्यांदा पहिली क्लिप टाकली की फाईल सेव्ह करायची. तर फाईल सेव्ह प्रोजेक्ट आणि आता ते मी माझ्या प्रोजेक्टच्या ॲसेट्स फोल्डरमध्ये सेव्ह करणार आहे. याला मी नाव देणार ज्योमेट्रिक शेप्स. जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तारीखही तुम्ही ऍड करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक फाईलचं काय स्पेसिफिकेशन आहे ते कळेल. तर आता ही पहिली क्लिप आपली पडलेली आहे, आपण फाईल सेव्ह केलेली आहे
आणि आता आपण पुढच्या क्लिप्स ऍड करणार आहोत. आता आपण पहिल्यांदा हा रोटेट कसा करायचा बघू, कारण हे आपलं फिट होत नाहीये, आपल्याला जसं पाहिजे तसं नाहीये. तर मी म्हणलं तसं की टाइमलाईन वरच्या क्लिप्सची प्रॉपर्टीज तुम्हाला या प्रॉपर्टी पॅनलमध्ये दिसतात. यामध्ये रोटेशन नावाचा एक पॅरामीटर आहे. हा हा पॅरामीटर आपण बदलला की आपला व्हिडिओ रोटेट होतो. पण या सॉफ्टवेअरची एक गंमत अशी आहे की समजा तुम्ही ते मध्ये कुठेतरी टाइमलाईनचा तुमचा सीक असताना समजा रोटेट केलं तर ते की फ्रेम तयार करतं, म्हणजे काय करतं, ॲनिमेट करतं. ते हे असं तुम्हाला ॲनिमेशन मिळेल. आपल्याला असं तर आत्ता अपेक्षित नाही आहे. समजा आपण एखादा ट्रान्झिशन देतोय किंवा काही इफेक्ट देतोय त्यावेळेला आपल्याला रोटेट व्हिडिओ करायचा असेल गोष्ट वेगळी, पण आपल्याला हा ॲक्च्युअलीमध्ये रोटेट करायचा आहे. त्यामुळे मी या व्हिडिओच्या पहिल्या फ्रेमला जाणार. पहिल्यांदा मी अंडू केलं, आधीची फ्रेम गेली. आता मी पहिल्या फ्रेमला गेलोय जिथे हे 01 आलंय मला लक्षात येत आहे, आणि त्यानंतर मी रोटेशनमध्ये जाऊन ह्याला पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये फिरवणार. 0 केलं तरी चालतं, पण ह्याच्यामध्ये 0 वर्कआउट होत नाही. 360 डिग्री केलं की व्यवस्थित रोटेट होतं. आता हा माझा व्हिडिओ प्रॉपर ओरिएंटेशनमध्ये बसलेला आहे. ठीक आहे, आता आपण पुढची क्लिप घेऊ शकतो, पण त्याआधी आपण एकदा बघूयात की ही क्लिप काय आहे. नमस्ते शटर, इन लास्ट सेशन वी लर्न अबाउट डिफरंट सॉलिड शेप्स, कॅन वी नेम देम अगेन. ओके, हा व्हिडिओ क्लिअर आहे, ह्याच्यामध्ये काहीच एडिट करायचं नाही आहे. ह्याच्या सुरुवातीला जर आपण बघितलं तर एक छोटासा आवाज येतो. नमस्ते शटर, एकदा बघूया. नमस्ते, हा जो मोबाईलचा बीप आहे हा आवाज आपल्याला नकोय. ते आपण कसं काढू शकतो, बरोबर, ट्रिमनी. ट्रिम करून मी हा आवाज काढून टाकला. हे तर इथे आपल्याला प्रिव्ह्यू मध्ये रोटेटेड दाखवत नाहीये, पण काळजी करू नका, ते परत रोटेट होईल. आता तो मोबाईलचा आवाज निघून गेलाय. आता हा ऑडिओ आपला गेल्यानंतर आता आपण पुढची फ्रेम लावूया. मी क्लिपच्या एंडला जाण्यासाठी हे टूल वापरू शकतो. स्टार्टला गेलो आणि एंडला गेलो, म्हणजे मध्ये कुठेही गॅप राहणार नाही. आता मी पुढची क्लिप घेणार आहे. तुमचा क्रम लक्षात आला असेल तर शेवटची, त्यानंतर त्याच्या आधीची. तर मी आता ही मोठी क्लिप ॲड केली आहे. मला हा इथला जो स्क्रॉल बार आहे तो बघितला तर असं एंड टू एंड जावं लागणार आहे. मग काय करायचं अशा वेळेला, तर झूम आउट करायचं. हे थोडं आपण असं झूम आउट केलं की आपल्याला ही क्लिप पूर्णपणे पाहायला मिळेल. मग यानंतर मी ही क्लिप बघत जाणार. साधारण स्क्रब केलं तरी कळतं की अरे हे व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे काय की ह्याच्यामध्ये कुठली एरर नाही आहे, कारण त्यांनी शूट करताना पॉज प्ले करत रेकॉर्ड केलंय. आता इथे आपला अलीकडे इथे आपला सीन संपतो. ठीक आहे, एरो कीने आपण फ्रेम बाय फ्रेम पुढे मागे करू शकतो. लेफ्ट एरो की राईट एरो कीने. आता इथे आपला हा पॉज आहे आणि इथे आपल्याला एक सीन बदलता येऊ शकतो, म्हणून मी आता इथे कट घेणार आहे. कट घेण्यासाठी आपल्याला कात्रीचं टूल घ्यायचं आहे, रेझर टूल, आणि इथे कट घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपला इकडे आहे तो नवीन सीन सुरू झाला, पण ह्याच्यात काहीतरी गडबड झाली आहे. आपण जरा आवाज वाढवूया. एक्सलंट चिल्ड्रन, सो वी लर्न्ड अँड वी रिवाइज्ड, दिस इज अ क्यूबॉइड, दिस इज अ सिलेंडर, दिस इज अ कोन, अँड दिस इज अ स्फिअर. वी ऑल्सो स्टडीड अबाउट एजेस अँड कॉर्नर्स ऑफ दिस शेप. करेक्ट, इथे हे जे स्टॉप आहे ते आपल्याला काढून टाकायचं. आता इथे हे कुठेतरी शेप्स आणि इथे आपण कट करणार. कट, स्टॉप. नाऊ लेट्स डू द ऍक्टिव्हिटीच्या अलीकडे आपल्याला हा इथे कट घ्यायचा आहे. आता हा मधला जो व्हिडिओ आहे कात्री आपण ठेवून देऊ परत क्लिक करून, आणि हा आता मूव बार दाखवायला लागेल आपल्याला. सिलेक्ट करायचा, राईट क्लिक, रिमूव्ह क्लिप.
आणि ही आपण आता परत स्नॅप करून टाकणार आहे. तेव्हा आता कंटिन्युटी येईल परत. आता इथे कसं झालंय बघा की एक असा ग्लिच बसलाय, ठीक आहे, आणि त्यातून परत ऑब्जेक्ट्सची ओरिएंटेशन पण बदलली आहे, टायटल्स पण बदलली आहेत. तर आपण हे टाळणे म्हणजे हे लक्षात येऊ नये म्हणून ट्रान्झिशन्स इथे ऍड करू शकतो. आपण आता पहिले सगळे व्हिडिओज कट करून घेऊ आणि मग त्यानंतर आपण ओके अ मार्कर इन युअर हँड यानंतर आपल्याला व्हिडिओज बदलायचा आहे, कारण आपल्याला सांगितलंय की इथे आपल्याला कट घ्यायचा आहे, त्यामुळे मी इथे हे कट केलं आणि कात्री ठेवून दिली, परत हे सिलेक्ट केलं, डिलीट करून टाकलं. आता मला परत शेवटच्या क्लिपच्या एजला जायचंय. मी इथे सरकलो इकडे डाव्या बाजूला, डावीकडची क्लिप सिलेक्ट केली. आता ही पुढची जी क्लिप आहे ती त्याची कंटिन्युएशन आहे. आणि मग हे पुढे ते दाखवतात. 3, 4, 5, 6 7, 8 तर आता हे कंटिन्युएशन मध्ये जाईल. नाउ लेट्स काउंट नंबर ऑफ कॉर्नर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, and 8. So it means a cuboid has 12 edges and 12. इथे कट घ्यायला लागणार आहे कारण त्यांचा आवाज कमी पडलाय. And edges and 12. 12 edges. 12 edges. इथे आपण कट घेऊ. And 12. And corners. पुढे काय अजून आहे का बघू. इथे आपल्याला एक कट घ्यायला लागला. नाउ लेट्स शेप. आता इथे आपण बघूया 12 कॉर्नर्स से इथे आपल्याला साधारण मिळून जाईल. ठीक आहे, कात्री ठेवून दिली, डिलीट. आणि आता आपण हे असं रेक्टॅंग्युलर ड्रॉ केलं पॉइंटरने या टाइमलाईन मध्ये की जे काही त्या रेक्टॅंगल मध्ये येईल ते सगळं सिलेक्ट होतो. आता आपण बघूया, मी स्क्रॉल झूम केलं, स्क्रॉल कंट्रोल स्क्रॉल केलं की झूम इन होतं आणि उलट स्क्रॉल केलं की झूम आउट होतं, आणि तसंच मधलं व्हील प्रेस करून ठेवलं की आपल्याला ही ड्रॅग पॅन करता येते. थोडंसं आपण इथनं असंही झूम करून बघू शकतो. आता इथे काय परिस्थिती बघू. 12 edges and 8 corners. 8 कॉर्नर्स, ठीक आहे. थोडस अजून अलीकडे घेऊ आणि स्नॅप करू. इट हॅज 12 एजेस अँड 8 कॉर्नर्स. करेक्ट. 8 चा अजून आपण थोडस आत घेऊ. 12 एजेस अँड 8 कॉर्नर्स. ठीक आहे, नॅचरल झालं आता हे त्यातलं. आता हा हात वरती रेकॉर्डिंग बंद करायला गेलाय, आपण हा इथेच कट करू आणि हे असं ट्रिम करून ट्रिंग करून बंद करून टाकू. ठीक आहे. नाउ लेट्स शेक हाऊ मेनी एजेस अँड कॉर्नर्स अ सिलेंडर हॅज. तर अशा पद्धतीने आपण व्हिडिओ मध्ये क्लिप्स कट करून कट करून त्यानंतर ट्रिम करून आपले सिक्वेन्स लावायचे असतात. मी आता हे पटापट लावून घेतो. Or any corner.
हा वीडियो इथे संपला, आपण इथे संपवतोय. ह्याच्या पुढेही बरेच प्रॉपर्टीज आणि हे समजावून सांगितल्या टीचरनी, पण आपण आता उदाहरणादाखल घेतोय त्यामुळे इथेच संपवतोय.